यादें और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर के पास सुरगांव में जो कसाई खाना है उसे पूरी तरह स्थगित कर दिया जाए, इस निवेदन को लेकर वारकरी समाज महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से मिले। मुख्यमंत्री ने उन्हें मंजूरी भी दी, लेकिन उनका कहना है कि इसके बावजूद उन्हें एक वकील की जरूरत पड़ रही है, जो एक दुर्भाग्यपूर्ण बात है। उन्होंने इस मामले में और क्या कहा, सुरगांव येथे जो कत्तलखाना चालू होना है तो कत्तलखाना पूर्णतः त्या कत्तलखान्याला स्थगिती यावी, ह्या निवेदनाकरता ह्या विनंतीकरता आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे आलो आणि त्यांनी आम्हाला होकारसुद्धा दिला, पण आज आम्हाला वकील करण्याची त्या ठिकाणी वेळ येत आहे। हे एक फार मोठं आमचं दुर्दैव आहे संस्कृतीचं आमच्या, कारण संस्कृतीची हानी आहे। आता कोर्टाचा न्याय काय लागतो काय नाही हे आम्हाला माहीत नाही, पण हा कत्तलखाना होणार नाही आणि जर होत असेल तर सर्वात पहिली बळी ही माझी चढणार, तिथे कोणत्या जनावराची चढणार नाही। पहिला वारकरी म्हणून बळी माझी चढेल, त्याच्यानंतर असे अनेक बळी ह्या ठिकाणी वारकऱ्यांच्या दिल्या जातील, तेव्हाच कुठंतरी एखाद्या निर अपराध पशुचा बळी दिल्या जाईल। ह्या ठाम भूमिकेवर आम्ही आहोत आणि कोर्टाकरता आम्ही तयार आहोत। कत्तलखाना होणार नाही, कदाचित त्या भागातून तो दूर होईल सुरगावातून, परंतु हा कत्तलखाना आपल्या विभागात कुठंतरी होणार आणि हेच लोक त्यांना परवानगी देणार। आमच्या माननीय त्या ठिकाणी आदरणीय आमचे राजू भाऊ यांच्याकडून आम्हाला कळलं की हे जे काही आहे यांचं मुख्य जे असतात ते मुख्यमंत्री साहेब असतात। आज आमचे शिंदे साहेब आहेत, कदाचित होऊ नये दुसरा मुख्यमंत्री आलं तर त्यांनी कदाचित दुसरी जागा निवडली। पुन्हा पुन्हा आम्ही वारकरी ह्या जागेकरता आणि ह्या विरोधाकरता पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी रस्त्यावरच यावं की हे आम्हाला प्रश्न त्या ठिकाणी प्रशासनाला करायचा आहे। हा पूर्णतः त्या ठिकाणी कत्तलखाना होणारच नाही आमच्या विदर्भामध्ये, याकरता आम्ही कठोर भूमिका घेणार आहोत आणि येत्या 15 दिवसात जर याचा निर्णय आमच्या हाती जर आला नाही तर पूर्ण विदर्भामध्ये क्रांती उठेल।